भाई माधवरावजी बागल विद्यापीठ कोल्हापूर, भाई माधवराव बागल पुरस्कार प्रदान सोहळा 2024 या वर्षीचा पुरस्कार निरंजन टकले यांना देण्यात आलेला आहे. पुरस्कार माननीय शाहू छत्रपती यांच्या हस्ते देण्यात आला. अध्यक्षस्थानी माननीय जयसिंहराव पवार होते. निरंजन टकले यांनी आभार मानताना पत्रकारांचे कर्तव्य स्पष्ट केले. मला मुंबईला पत्रकार संघामध्ये बोललो होतो त्यावेळेला मी त्यांना सांगितलं होतं की गणेश विद्यार्थी, गणेश शंकर विद्यार्थी नावाचा पत्रकार होता. हा स्वातंत्र्य आंदोलनामध्ये होता. हा महात्मा गांधी पंडित नेहरू यांच्या जवळचा होता. हा पंडित नेहरू आणि चंद्रशेखर आझाद भगतसिंग यांच्यामधला दुवा होता. त्यांच्या मार्फत कम्युनिकेशन करायचंय. आणि हा इतका स्वातंत्र्याच्या मूल्यांनी भरलेला पत्रकार गणेश विद्यार्थी की 1931 ला ज्या वेळेला दंगल झाली त्यावेळेला एक समुदाय त्या अल्पसंख्याक समुदायाच्या वस्तीवरती हल्ला करून चाललेला हा गणेश विद्यार्थी रस्त्यामध्ये उभा राहिला, म्हणाला माझे तुकडे केल्याशिवाय तुम्हाला परत पुढे जाऊ देणार नाही. आणि स्वतःच्या शरीराचे तुकडे करून घेतले पण जिवंत होता तोपर्यंत दंगल रोखायचा प्रयत्न केला. ही या देशातल्या पत्रकारांची सुद्धा परंपरा आहे. आणि आज प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर टी एस पाटील यांनी केले. आभार प्रदर्शन संभाजीराव जगदाळे यांनी केले. सूत्रसंचालन अनिल घाटगे यांनी केले. सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.